जामखेड तालुक्यात खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी घेतला. यासाठी बोलवण्यात आलेली आढावा बैठक अवघ्या 20 मिनिटातच आटोपली गेली. या बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तालुक्यात सततच्या पावसामुळे सोंगण्यासाठी आलेले खरीप सोयाबीन कांदा बाजरी पिके वाया गेली. याबाबत खासदार डॉ सुजय विखे पाटलांनी येथील महावीर मंगल कार्यालयात अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी 6:30 बोलावली होती. जामखेड शहरात 107% पाऊस झाला असल्याचं महसूल दप्तरी नोंद आहे, पण जलसंधारणाची झालेली कामात बंधारे तलाव कोरडे ढाक पडलेत. याबाबत माहिती घेऊ असं खासदार विखेंनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदेचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झालाय. याबाबत संशय विखे कुटुंबावर घेतला जातोय, त्यामुळे भाजपचे 1-2 कार्यकर्ते वगळता सर्वच पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे. औपचारिकरित्या झालेल्या बैठकीत खासदार विखेंनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि भीजपाऊस सतत झाला त्या ठिकाणी पिके वाया गेली तेथील पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करावी आणि ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावावी, त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं नाव यादीत आहे का नाही हे कळेल. तसेच या बैठकीला विमा कंपनीच्या प्रतिनिधी गैरहजर राहिला. याबाबत संताप व्यक्त करून पुढील बैठक 11-15 नोव्हेंबर दरम्यान घेण्याची ग्वाही दिली. याबाबत विद्यमान आमदारांना या बैठकीला बोलावलं जाईल आणि विविध खात्यातील तक्रारींचा आढावा घेऊ असं खासदार विखे म्हणाले. आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्याचा 3रा दिवस आहे. यामध्ये आजचा दिवस कर्जत आणि जामखेड अशा दोन्ही तालुक्यांमध्ये माझा दौरा झाला. कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. त्या ठिकाणी पिकांची पाहणी करून फार मोठ्या प्रमाणात कांदे असतील, कपाशी असेल, बाजरी असेल, मका असेल, फळांचं देखील नुकसान, द्राक्षांचं काही ठिकाणी नुकसान झालं, असे सगळ्या दृश्याची पाहणी करून कर्जतलाही आढावा बैठक घेतली. जामखेडमध्ये मी आलो, बांधावर जाण्यापेक्षा जामखेडमध्ये मी डायरेक्टच शेतकऱ्यांना बोलून घेतो. उशीर भरपूर झाला होता अंधार झाल्यामुळे. या ठिकाणी पंचनाम्याचे जे आदेश दिले की सरसकट पंचनामे झाले पाहिजेत, कुठलंही पीक याच्यामध्ये मागं पडता कामा नये, आणि पंचनामे करत असताना त्या ठिकाणी टक्केवारी जी दाखवली जाते नुकसानाची, ती 33%च्या पुढं दाखवली गेली पाहिजे, कारण की पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आणि म्हणून जे काही अनुदान शेतकऱ्यांकडून किंवा शेतकऱ्यांसाठी मिळेल प्रशासनाकडून ते पूर्णपणे सगळ्यांना मिळालं पाहिजे. या दृष्टीकोनातून आज मीटिंग झाली. या मीटिंगच्या माध्यमातून मला विश्वास आहे की अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंक होत्या, काही फळांबद्दल कुणी डाळींचा एक उल्लेख केला, काही लोकांनी कपाशीचा उल्लेख केला, तर समोर तहसीलदारांना आदेश देऊन त्या पिकाचा देखील उद्यापासून पंचनामा सुरू होईल. आणि मला वाटतं की कोणताही शेतकरी शासनाच्या या प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही. राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तो साहेब असतील, आम्ही सगळेच सहकारी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उभे आहोत. प्रशासन त्यांच्या बाजूने उभं आहे आणि प्रशासन आणि आम्ही मिळून, खासदार मी असेल, आमदार कोणी असेल, सगळेजण शेतकरी शेतकऱ्यांच्या बाजूने गंभीरपणे उभं आहेत. या माध्यमातून त्यांना सगळ्यांना आपण आम्ही सांगतो. नाही, जामखेड शहरात 30% पाऊस दाखवला याची माहिती मला आता कळालेली आहे तुमच्या माध्यमातून. याची मी माहिती घेईल की नेमकं काय झालंय, काय काय प्रक्रिया दाखवली, कोणी ते 107 दाखवले हे मला माहिती नाही. तर याची तुम्ही मला माहिती दिली असेल तर माहितीच्या माध्यमात तहसीलदार गेलेत, मी त्यांना यायला सांगितलं, कारण की पंचनाम्याच्या कारवाईतून तहसील लोक थांबलेले आहेत. तर ही जी माहिती तुम्ही मला दिली याच्या अनुषंगाने जर त्या माहिती कुठलंही चूक आढळली असेल तर त्या ठिकाणी आपण दुरुस्त करून जे काही त्या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये काही लाभार्थ्यांना नुकसान होत असेल तर ते आपण निश्चित प्रक्रिया करू. आजच्या बैठकीला भाजपचे पदाधिकारी आणि ते स्वतः शेतकरी त्यांच्या शेतामध्ये नुकसान झाले त्यांच्या शेतीमध्ये थांबलेत पंचनामे करून घ्यायला, ज्यांना यायला जमलं ते आले, ज्यांना नाही जमलं, कारण की हा विषय भाजपच्या पदाधिकाऱ्याचा नाही आहे, शेतकऱ्यांचा आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष असतील किंवा जे पंचायत समिती सदस्य असतील त्यांच्या शेतामध्ये नाही, मी त्यांना फोन लावले तर कोणी म्हटलं माझ्या कांद्याचं नुकसान झालं, कोणी म्हणतं मला त्या ठिकाणी माझं डाळिंब खराब झालं, तर मग मी म्हटलं तुम्ही पहिले शेतकरी आहात मग पक्षाचे कार्यकर्ते आहात, तर शेतकरी या नात्याने तुम्ही शेतात थांबा, मी आढावा घेतो, काही अडचण आली तर मी तुमच्यासाठी आहे. आणि त्यांनी पण त्या माझ्या भूमिकेला पाठिंबा देत माझे आभार मानले. त्यांचा आढावा बैठकीनंतर नाही, विषय असा आहे, मी खासदार आहे, माझ्याकडे 728 गावं आहेत आणि मी एकटा जीव आहे.
जे विखेकडून जेवढं प्रामाणिक प्रयत्न आहेत ते प्रयत्न मी करतो. आज जरी मी 11 ते 15 मध्ये म्हटलो, उद्या सरकार स्थापनेच्या माध्यमातून उद्या काही जरी घडलं, उद्या त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मला जबाबदारी दिली, पक्षाने जबाबदारी दिली, तिथं जावं लागणार. याचा अर्थ आपण काही विसरून जात नाही. आजही मी आलो, याच्या अगोदर तर मिटिंग होत नव्हतं. मिटिंग व्हायला सुरू झाल्या तर निश्चित लोकांच्या हितासाठी आपण मिटिंग घेतो. माझी दुसरी मिटिंग आहे आज, किती महिन्याच्या 3 महिने मी निवडून येऊन मला 4 महिने झालेत आणि माझी दुसरी मिटिंग झाली तालुका स्तरावर. मी तालुक्यामध्ये दौरा घेतलेला एका ठिकाणी. तर आमचा प्रयत्न आहे की जेवढं मला शक्य असेल एक मनुष्य या नात्याने तेवढं मी जनतेसाठी प्रामाणिकपणे करेल. या बैठकीत बाजार समितीचे संचालक मकरंद काशीद यांनी रब्बी पिकं वाया गेली त्याचा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही, लिंबोणी फळबाग मोठ्या प्रमाणावर लागवड झाली त्याला विमा मिळावा अशी मागणी केली. सत्तार शेख यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले नाही, केवळ ठराविक कागदपत्र घेऊन जामखेडला या असं प्रशासनाकडून सांगितलं जातं. यावर खासदार विखेंनी सेवा संस्थेच्या सचिवांकडे कागदपत्र द्यावी, ते विमा कंपनीकडे पोहोच करतील असं सांगितलं आणि बैठक आटोपती घेऊन ते निघून गेले. दरम्यान तत्पूर्वी ते खर्डा येथे काळे कुटुंबाचा आणि जामखेड येथे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ घायतडक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धावता दौरा आटोपता घेतला. या बैठकीला तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती राजश्री मोरे, रिपाई जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, बाजार समिती संचालक सुधीर राळेभात, करण ढवळे, मोहन डुचे, देखरेख संघाचे अध्यक्ष अमोल राळेभात, हळगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष किसनराव ढवळे, भारत काकडे, अॅडव्होकेट बंकटराव वारवकर, तलाठी ग्रामसेवक आणि विखे समर्थक उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर नासिर पठाण सह अशोक वीर, एस्तन मीडिया, जामखेड.